नमस्कार पैसा मिळवणं हे अत्यावश्यक आहे हे कितीही मान्य असलं तरी साधारणपणे आपण सर्वसामान्य मध्यमवर्गीय मराठी माणसं येता जाता फक्त पैशाचं बोलत नाही आणि तसंही आपल्यापैकी फारच क्वाही जणांचा गुंतवणूक आणि गुंतवणूक क्षेत्राशी संबंधित असा पूर्ण वेळेचा व्यवसाय असतो आणि अगदी अशाही माणसांच्या गुंतवणूक हा काही आयुष्याचा एकमेव भाग नसतो आपल्याला इतर वेगवेगळ्या वेग गोष्टी वाचण्याचा बघण्याचा असा छंद असतो आवड असते आणि कुठेतरी कधीतरी नकळत आपल्या दैनंदिन जीवनात आपण एखादी गोष्ट पाहिलेली असते वाचलेली असते नाटक सिनेमात पाहत असतो कधीतरी सरिजमध्ये पाहत असतो आणि नकळत आपलं मन अशा गोष्टीशी गुंतवणूक क्षेत्रातल्या अनुभवांशी किंवा इतर अनुभवांशी सांगड घालत असतं म्हणजे तसं पाहायला गेलं तर दोन परस्पर विरोधी किंवा निदान एकमेकांशी संबंध नसलेली क्षेत्र आपण अशा वेळेला एकत्र आणत असतो आणि आता निवृत्त झाल्यामुळे असेल पण हाताशी वेळ पुष्कळ असतो त्यामुळे असे जेव्हा वेगवेगळ्या क्षेत्रातले अनुभव एकत्र आणण्याचा मोह मला आवरत नाही त्याचं शब्दांकन म्हणजे ही नवीन मालिका शेअर ललित किंवा ललित शेअर तुम तुम्हाला पाहिजे ते तुम्ही म्हणू शकता त्याच्या आजच्या पहिल्या भागात आपल्या एका आगळ्या वेगळ्या अनुभवाची शेअर बाजाराशी सांगड घालण्याचा मी प्रयत्न केला आहे हा जो प्रयत्न तुम्हाला पटला चांगला प्रतिसाद दिलात तर ते सातत्याने करण्याचा विचार आहे आणि अशा पार्श्वभूमीवरती शेअर ललितचा पहिला भाग या पहिल्या भागातल्या स्फुटाचं शीर्षक शेअर बाजारातल्या कावळेचे म्हण शेअर बाजारातल्या कावळेचे म्हण करोना जिंदाबादच्या लॉकडाऊनमुळे मार्च दोन हजार वीसपासनं गेलं वर्ष सव्वा वर्ष आपण सगळे तसे घरीच आहोत मी तर मे दोन हजार वीसमध्ये सेवानिवृत्त म्हणजे रिटायर झालो आहे त्यामुळे अगदी पूर्णपणे मोकळा अगदी वर्क फ्रॉम होमसुद्धा नाही त्यामुळे इकडच्या तिकडच्या गोष्टी निष्कारणच बघितल्या जातात आणि त्याची सांगड मनोमन भलत्याच ठिकाणी घातली जाते आता हेच बघा ना गेली कत्येक वर्ष माझ्या घराच्या खिडकीच्या जाळीत कावळं चिमण्यांना काहीतरी खायला आणि प्यायला पाणी असं ठेवायची आमच्या घरी पद्धत आहे खरं म्हणजे तुमच्यापैकी अनेकांच्या घरीही ती पद्धत असेल कारण आपल्याकडे सगळ्यांनाच ते शिकवलं जातं पण इतकी वर्ष माझा सकाळी सातला निघायच्या आधी ब्रेकफास्ट करायच्या आधी जरी असं कावळे चिमण्यांना ठेवलं गेलं आणि त्या खिडकीच्या बाजूलाच असलेल्या डायनिंग टेबलावरती मी ब्रेकफास्ट करायला बसलो तरी सकाळच्या गडबडीत माझं जिथे माझ्याच ब्रेकफास्टकडे पुरेसं लक्ष नसायचं तेव्हा त्या कावळे चिमण्या त्या त्यांना ठेवलेल्या पाण्याचं दाण्याचं काय करतात इकडे लक्ष द्यायचं काही कारणच नव्हतं आणि लक्ष गेलंच तरी त्याची भलतीकडे सांगड घालायला फुरसतीचा वेळ नव्हता पण आता तसं नाही आता त्यातले गमती जमती लक्षात यायला लागले आहेत आणि मग हेही लक्षात यायला लागलं की या कावळे चिमण्यांच्या सवयी बऱ्याच बाबतीत आपल्या शेअर बाजारासारख्या आहेत सगळ्यात पहिली गोष्ट म्हणजे कावळे चिमण्यांना ठेवायची आपली वेळ जर चुकली तर ते जाणीव करून देतात विशेषत कावळे कावकाव सुरू होते त्यांचे नेहमीच्या ज्या खिडकीत ठेवतो तिथे तर ते ओरडतातच पण जर आपण त्या खोलीत नसलो तर आपल्या घराच्या इतर खिडक्याही ते सोडत नाहीत चिवताईंची पद्धत जरा वेगळी असते त्या खिडकीच्या ग्रीलमधनं आत येतात आणि खिडकीच्या काचेला बाहेरनं चोच लावून अगदी मान विळावून वेळावून घरात बघत राहणार हे त्यांचं वागणं पाहिलं की मला नेहमी गुंतवणूक क्षेत्राचे आद्य कुलगुरू बेंजामिन ग्रॅहॅम यांनी शेअर बाजाराचं वर्णन मिस्टर मार्केट असं केलं आहे त्याची आठवण येते बेंजामिन रॅम दररोज वेगळी संधी घेऊन येणारा आणि आपल्याला साथ घालणारा शेअर बाजार याला मिस्टर मार्केट असं म्हणतात आदल्या दिवशी त्याला आपण काय प्रतिसाद दिला किंवा प्रतिसाद दिला की नाही याचा विचार न करता दररोज त्याच चिकाटीने जसं शेअर बाजार संधी आपल्याकडे घेऊन येत तस असतो तसंच पूर्णपणाने कावळ्या आणि चिमण्याही करत असतात की आता ह्या बेंजामिन ग्रॅहमचं मिस्टर मार्केटचं तुम्हाला सविस्तर वर्णन हवं असेल तर राजहंस प्रकाशनाने प्रकाशित केलेल्या माझ्या गुंतवणूक पंचायतन या पुस्तकाचा खरेदीसाठी आणि साहजिकच नंतर वाचनासाठी जरूर विचार करा पण इतकंच काही शेअर बाजार आणि कावळे चिमण्यांमध्ये साम्य नाही आहे आता हे दररोज बघताना अजून एक लक्षात आलेली गोष्ट अशी की आपण त्यांना दर दाणा पाणी किती वाजता ठेवतो यावरही कावळे चिमण्यांचं बरोबर लक्ष असतं त्यावेळी आपल्या खिडकीची काच उघडायच्या आसपा आधीच ते बाहेरच्या तारेवर किंवा पत्र्यावर येऊन बसलेले असतात अगदी हमखास स्टॉक एक्सचेंजमध्ये दिवसाचे व्यवहार म्हणजे त्या दिवसाचं ट्रेडिंग सुरू व्हायच्या प्रत्यक्ष सुरू व्हायच्या आधी ट्रेड ऑर्डर्स स्क्रीनवर घालून ठेवल्यासारखे यांचे ट्रेड ऑर्डर्स पत्र्यावर नाही तर तारेवर असतात आणि म्हणून मी म्हटलं शेअर बाजार आणि कावळे चिमुन्या तसं अजूनही एक तुमच्या एक लक्षात आलंय का की असं दाणा पाणी घ्यायला कावळे एकटे दुकटे येत नाहीत ते दुसऱ्या कावळ्यांना बोलावून बोलावून घेतात आणि त्याला आपण कावकाव म्हणतो दलालांनी आपल्या ग्राहक गुंतवणूकदारांना फोन करून करून एखादी गोष्ट सांगावी तसं कावळे आपल्या बांधवांना आजचं आलंय बरं का असं सांगत असावेत अर्थातच अशा बोलावण्यांचा काही जणांना आपसुकच फायदा होतो कावळे कावकाव काव करून बोलाव इच्छित असतात ते त्यांच्या भाईबंदांना ते भाईबंद तर येतातच पण यांची कावकाव ऐकून काव कबुतरही येतात अगदी बिनबुलाय मेहमान म्हणजे कबुतरं आणि त्यांचा खाक्याच मुळी मान न मान मैतेरा मेहमान असे असतात आता कबुतर हे आपण जे दाणा पाणी ठेवतो त्यांना उद्देशून म्हणतात की कावकाव करणाऱ्या कावळ्यांना म्हणतात हे आपल्याला माहिती नसतं आणि कबूतरांना त्याचं सोहेरसूतक नसतं असे सोहेरसूतक सोहेर नसलेले पण बाजारात हमखास असणारे बिनबुलाय मेहमान कोण आहेत हे वेगळेपणाने सांगण्याची आवश्यकता आहे अशातला भाग नाही आणि जर पाणी घ्यायला एक दोनपेक्षा जास्त कावळे एकाच वेळेला आले तर सगळे एकदम त्या दाणा पाण्यावर झडप घालत नाहीत एक, एक जण आधी येतात तोपर्यंत बाकीचे आजूबाजूला लक्ष ठेवतात आणि मग त्यांच्या आक्रमवारीमध्ये बदल होतं असं मस्त आळीपाळीने सुरू असतं शेअर बाजारात ग्राहोपयोगी वस्तू म्हणजे एफ सीची कंपन्यांच्या शेअर्सचे बाजार भाव असेच वागतात नाही का कधीकधी औषधी कंपन्यांचे शेअर्स आणि पायाभूत सुविधा कंपन्यांचे शेअर्सही असंच वागतात कबुतरांचा जरा वेगळा खाक्या त्यांना सगळ्याचीच घिसाड घाई असते कबुतरांमध्ये कुणीच कुणासाठी थांबायला तयार नसतं एकाच वेळी अनेक बड्या स्टार्सचे सिनेमे एकाच शुक्रवारी रिलीज व्हावे अशातली गत किंवा अलीकडचं उदाहरण द्यायचं झालं तर एकाच वेळेला अनेक म्युच्युअल फंडांचे एकसारखे एन एफ ओ यावेत किंवा एकाच क्षेत्रातल्या अनेक कंपन्यांचे प्रायमरी मार्केटमध्ये आय पी ओ यावेत ही गत कावळ्यांपेक्षा कबुतरांशी ते जास्त जवळचं नातं हे प्रायमरी मार्केटचं असावं याविषयी तर आता माझ्या मनामध्ये शंका नाही आणि मग त्याच्यामध्ये ज्याला पाहूनही कंटाळा यावा असं एखादं कबूतर जास्त दाणे खाऊन जातं अलीकडच्या काळात असं एखाद्या आय पी ओविषयी झालं का हे ज्याचं त्यांनी ठरवावं अर्थात त्यातही एक गंमत असते कावळे जेव्हा जोडीने खातात तेव्हा एका बाजूनी एक आणि दुसऱ्या बाजूनी दुसरा असं खातात एरवी सतत गुटरुगू करणारी कबूतरं मात्र असली काही डिसेन्सी पाळत नाहीत एकदम अधाशासारखं खातात वेळप्रसंगी एकमेकांच्या डोक्यावर बसूनसुद्धा खातात पण एकाच वेळेला खातात आणि एकाच बाजूनी खातात अशा वेळी शेअर बाजारात जोडीनं फिरणारे शेअर्स कावळे म्हणून आणि गटानं फिरणारे शेअर्स कबूतरं म्हणून लक्षात राहतात का आता असे वेगळे गट आणि जोड्या सांगायला हवंच असं नाही एखादा गिर्रेबाज कबूतर मात्र आपल्याच मस्तीत असतं शेअर बाजारातल्या रिलायन्ससारखं रिलायन्ससारखं असं म्हणायचं की अलीकडच्या काळात अदानी आणि अंबानी असं म्हणायचं जोडीही आणि गिर्रेबाजही कावळं आणि कबूतर एकाच वेळी दाणा पाण्यासाठी झगडत असतात तेव्हा चिमण्या मात्र तिथे फिरकत नाहीत शेअर बाजार आणि म्युच्युअल फंड जोरात असताना सोनं आणि रिअल इस्टेट शांत असावं तसं असं पण जर कबूतर नसतील आणि फक्त कावळेच असतील तर मात्र चिमण्यांचा मुक्त संचार सुरू असतो शेअर बाजारात वाहन उद्योगाचे शेअर्स जोरात असताना वाहनपूरक उद्योग म्हणजे ॲटो ॲन्सिलेरियचे शेअर्सही चालावेत तसं कावळे चिमण्यांचं चालतं पहा ना आपण कावळे चिमण्या असा शब्दप्रयोग जोडीने करतो पण कबुतर चिमण्या असा मात्र करत नाही चिमणी पाखरं म्हणतो ते गणित आणखीनच वेगळा माझ्या अजून एक लक्षात आलं आहे की कावळे बहुतांश वेळेला खिडकीच्या ग्रीलच्या बाहेरच्या बाजूनी अन्न टिपतात बॉश नेस्ले एफ पूर्वीचा आयशर म्हणजे स्प्लिट व्हायच्या आधीचा अशासारखे मोठ्या भावांचे शेअर्स आपल्या नजरेत असावेत पण हातात नसावेत तसं चिमण्या मात्र अगदी बिनधास खिडकीच्या आत ग्रीलमधनं येतात आणि त्या फळीवरती बसून दाणे टिपतात रॅलीस आय टी सी कॅस्ट्रॉल एस बी आयच्या शेअर्स सारखे आवाक्यातही आणि फायद्यातही त्यातही कावळे ग्रीलच्या आत येऊ शकत नाहीत असं नाही पण ते सहसा येत नाहीत तसा आपला आब राखून असतात एशियन पेंट्स लार्सन टुब्रोम एच डी एफ सी टी सी एस हॅवेल्स आय आर सी टी सीसारखे सारखे पण काही वेळेला कावळा येतो आय आर सी टी सीच्या स्प्लिटची बातमी यावी तसे कबूतरं आत येतात ग्रिलच्या बाहेरनंही खातात आतनंही खातात आणि सगळी घाण करून ठेवतात याबाबत कशाला उगाचंच एखाद्या शेअर्सचं नाव घ्या आपल्या मालिकेचं नाव शेअर ललित असं आहे चिमण्या कावळं आणि शेअर बाजार याच्यामध्ये अजून एक धमाल साम्य आहे कावळे अन्न टिपताना भसाड्या पद्धतीनं चोच लावत सगळं पसरून ठेवतात त्यांच्या चोचीची रचना पोझिशनिंग आकार यांचा तो परिणाम असावा इन्स्टिट्यूशनल ट्रेडसारखा संगोपन हा घटक तिथं नसतो संवर्धन असतो की नाही हे वेळप्रसंगी ठरतं चिमण्या मात्र असं सुबकपणाने टिपतात की आपण तिथे ठेवलं होतं की नाही अशी आपली आपल्यालाच शंका यावी आपली गुंतवणूक अशी असते नाही का तृप्त होत साते निदान अपेक्षा तरी तशी असते चिमण्या आणि साळुंक्या दोघी एकदमच असतात तेव्हा आपापसात शिवाशिवी खेळल्यासारखे ते दाणं टिपतात त्यांना एकाच वेळेला बोलायचंही असतं आणि खायचंही असतं आणि जमतं त्यांना ते अगदी खाण्याचाही सोहळा करतात तर चिमण्या आणि साळुंक्या लोकल ट्रेनच्या डब्यात लोकल ट्रेनच्या लेडीज डब्यात प्रवासी बायका करतात तसं आधी प्रवेश द्यायला खळखळ आणि ओळख झाल्यावर एकमेकांसाठी जीव टाकणं एकमेकींसाठी म्हटलं पाहिजे नाही का आवडत्या शेअर्सबाबत आपलं काय वेगळं असतं गुंतवणूक बडबड चर्चा सगळं एकाच वेळी भावनिक आणि आर्थिक दोन्हीही गुंतवणूक या चिमण्या का चाळुंक्या तशा भारी असतात ढालगज नाही म्हणत मी पण घरातल्या पक्व प्रौढ महिल्यासारखं वागतात झालं असं आपल्याकडे अलीकडच्या काळात अनेकांच्या घरी कसलं ना कसलं तरी आवर्तन सुरू असतं धार्मिक पारायण सुरू असतं निदान मोबाईलवर तरी काही ना काहीतरी सुरेल आपण लावलेलं असतं चिमण्या चाळुंक्या असे दाणे टिपायला येतात तेव्हा जर असं काही सुरू असलं तर त्या एखादं आवर्तन ऐकायला बसतात खेळतात घरातल्या ज्येष्ठांनी धार्मिक कार्यक्रमाच्या पुण्याह वाचनाच्या वेळी आशीर्वाद द्यायला बसावेत असं आपल्या मनातले शेअर्सही असेच असतात की पावलेले आणि पावत राहिलेले तसं मध्यंतरी चिमण्या गायबच झाल्या होत्या पण आता दिसतात पुन्हा शेअर बाजारात असेही शेअर्स असतात की आणि बाजारात नसले तरी मनात असतात चिमण्याही आणि शेअर्सही आता माझ्या लक्षात आलं आहे की अलीकडच्या काळात बराचसा चिमणीसारखाच दिसणारा पण पाठीचा रंग हिरवट असणारा आणि आकारानं चिमणीपेक्षाही लहान असणारा एक पक्षी येतो दाणे टिपायला सुस्वर गातोही तो चिमणी इतकाच बिनधास्त आहे पण जरा जास्त निवांतपणं उशिरा येतो शेअर बाजारात इमर्जिंग ब्लू च्युप्स असेच असतात का कॉंकार आणि आय आर सी टी सीचं यश आपल्या पदरी पडायला लागलं की हळूच रेलटेलनी यावं तसा नीट लक्ष ठेवावं लागतं त्यांच्यावर नाहीतर गल्लत होते या कावळे आवड निवड असते बरं का सगळेच पदार्थ त्याच गतीनं संपत नाहीत ते आपलं काय वेगळं असतं खाण्यातही आणि गुंतवणूक करण्यातही करोनानंतरच्या लॉकडाऊनमुळे प्रदूषण खूपच कमी झालं की बरेच पक्षी पुन्हा किंवा नव्यानं दिसू लागतात असं जाणकारांचं म्हणणं आहे आपलं प्रायमरी मार्केट आपलं एन एफ ओ आपलं सेकंडरी मार्केट सध्या असंच आहे त्या का त्यामुळे शेअर बाजारात कावळे चिमणे असतात का कावळे चिमण्यांमध्येही शेअर बाजार असतो इथे नसला तरी मनोमन आपण त्याची सांगड घालवतो शेअर ललित शेअर बाजारात चिमणे कावळ्या मनपूर्वक धन्यवाद